नमस्कार, मी वैशाली. या आहेत पाणीपुरीच्या पुऱ्या. पण या पुऱ्यांपासून आपण रगडापुरी, पाणीपुरी, शेवबटाटापुरी असं काहीही बनवणार नाही आहोत, तर बनवणार आहोत एक वेगळाच पदार्थ. बाजारामध्ये पाणीपुरीसाठी ज्या कच्च्या पुऱ्या मिळतात त्या या पुऱ्या आहेत. या पुऱ्या नाही मिळाल्या तर आपण नेहमी ज्या विकतच्या पाणीपुरीसाठीच्या पुऱ्या आणतो त्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल. साधारणपणे पाऊणवाटी साजूक तूप मी गरम करायला ठेवलेलं आहे. तूप व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यामध्ये पाणीपुरीच्या कच्च्या पुऱ्या ज्या आपण आणलेल्या आहेत त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. या पुऱ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे तुपात टाकल्या टाकल्या त्या एकदम छान अशा फुगायला सुरुवात होते. आपण एक वेगळा पदार्थ करतोय म्हणून मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे. तळून पुऱ्या जर का नको असतील तर तुम्ही मायक्रोवेव्हचा वापर करू शकता. या चार पुऱ्या मी मायक्रोवेव्हमध्ये भाजून घेतल्या आहेत. त्या ठेवल्यानंतर अगदी 10 ते 12 सेकंदामध्ये या पुऱ्या अप्रतिम फुगून येतात. तर या मायक्रोवेव्हमधल्या पुऱ्या आहेत आणि या साजूक तुपामध्ये तळून घेतलेल्या पुऱ्या आहेत. दोन्हीही पुऱ्या तितक्याच छान कुरकुरीत लागतात. ही पुरी फोडत असताना तुमच्या लक्षात येईल की ही पुरी किती कुरकुरीत आहे ते. आणि ही पुरी फोडताना थोडी जास्त फोडायची आहे. आता या फोडलेल्या पुऱ्या मी एका बाजूला अशा लावून ठेवलेल्या आहेत. आणि आता इथे आहे मी तयार करून घेतलेली बासुंदी. ही बासुंदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि इथेच वरच्या बाजूला त्याची लिंकसुद्धा मी देते. तयार बासुंदी मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. तर आता या फोडलेल्या प्रत्येक पुरीमध्ये आपण पाणीपुरीचं पाणी जसं भरतो तशी मी बासुंदी भरून घेतलेली आहे. आणि ही बासुंदी भरल्यानंतर त्याच्यावर आपण लावणार आहोत थोडेसे पिस्ते. फक्त एकच काम करायचं आहे, ही बासुंदी भरल्याबरोबर ती पुरी तोंडात टाकायची आहे, नाहीतर त्या बासुंदीमुळे ती पुरी परत मऊ होऊ शकते. अशी वेगळ्या प्रकारची बासुंदी पुरी तुम्हाला खायला आवडेल का? कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.